नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण द्वितीय सत्र म्हणजेच ज्याला आपण सेम फोर किंवा सत्र चौथं म्हणू शकतो, दुसरं सत्र मी याच्यासाठी टाकलं इथं की तुम्हाला पटकन कळावं। सत्र पहिलं झालेलं आहे, त्याची परीक्षा झालेली आहे। सत्र दुसरं याचा अर्थ असा आहे की FYBA ला सत्र पहिलं असतं, वार्षिक परीक्षेचं सत्र दुसरं असतं। जेव्हा तुम्ही SYBA ला जातात तेव्हा जे तुमचं पहिलं सत्र असतं त्याला तिसरं सत्र म्हणतात, आणि वार्षिक परीक्षेचं तुमचं चौथं सत्र असतं। अशा अनुषंगाने सत्र दुसरं, पण मुळात हे सत्र चौथं आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावं। आपला वर्ग आहे SYBA म्हणजेच द्वितीय वर्ष कला। आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार। ह्या म्हणजे सत्रामध्ये आपण ललित गद्य हा एक साहित्याचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या। मी प्राध्यापक महेश बनकर सर, आज आपण जे सत्र दुसरं म्हणजेच सत्र चौथं जे आहे त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाविषयीची माहिती आपण घेणार आहोत। आपला वर्ग आहे SYBA, विषयाला आपण एक नाव म्हणतो, ते नाव आहे मराठी जनरल 2 म्हणजे G2 मराठी असं आपण संकेतांक याला देऊ शकतो, म्हणू शकतो। आज आपण सत्र चौथ्यामधील म्हणजेच SEM 4 याच्यामधील अभ्यासक्रम व त्यातील सर्व घटक जे आहे ते आपण समजून घेणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं असेल की आत्ता तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती जो अभ्यासक्रम दिसेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यावे आणि त्यानुसार तो अभ्यासक्रम आपल्या वहीत लिहून घ्यावा, आणि त्यानुसार आपला पुढील सत्राचा व्यवस्थित अभ्यासक्रम समजून त्यानुसार आपण पुढील व्हिडिओंमध्ये त्यामधील सर्व घटक शिकणार आहोत। तर तुम्हाला ते एकदा अभ्यासक्रम समजला की पुढील सर्व घटक समजून घ्यायला तुम्हाला सोपे जाऊ शकतील, ठीक आहे। तर आज आपण SYBA G2 मराठी G2चा अभ्यासक्रम आपण समजून घेत आहोत। आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार, तो म्हणजे आहे ललित गद्य। याला संकेतांक आहे CC 1D आणि पुढे 3 दिलेलं आहे कंसामध्ये। अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहे ती आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे। या सत्रामध्ये आपल्याला ललित गद्य याचा अभ्यास करायचा आहे, म्हणून ललित गद्य या साहित्य प्रकाराचे स्वरूप, त्याचे घटक प्रकार आणि त्याची वाटचाल आपल्याला समजून घ्यायची आहे। नेमलेल्या अभ्यास पुस्तकातील ललित गद्याचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण आपल्याला करायचं आहे। म्हणजे ह्या सत्रामध्ये आपल्याला एक पुस्तक नेमलं गेलं आहे, त्या पुस्तकामध्ये एकूण 10 प्रकारचे ललित लेखाचे ज्याला आपण धडा म्हणतो किंवा लेख म्हणतो, टॉपिक म्हणतो, तर ते एक 10 प्रकारचे धडे आपल्याला दिलेले आहेत, ललित लेख दिलेले आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर भाषिक कौशल्य आणि त्याचा जो विकास आहे त्याच्याबद्दल नवीन काही भाषिक कौशल्य या सत्रामध्ये आपल्याला शिकायचे आणि आत्मसात करायचे आहे, ठीक आहे। बघा, आपल्यासमोर मोबाईल स्क्रीनवरती एकूण 2 घटक दिसत आहे। बघा, कर्सर तुम्हाला दिसतो घटक 1 आणि घटक 2। तर घटक 1 आणि घटक 2 आपल्याला ह्या सत्रामध्ये पूर्ण शिकायचे आहे। याचा तुम्ही मला असं वाटतं मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून घ्यावा, मी तुम्हाला त्याचं पुढे विश्लेषण सध्या करतो आहे। घटक 1 मध्ये जो आहे तो तपशिलामध्ये अ आणि ब असे 2 प्रकार केलेले आहे त्यांनी। तर घटक 1 मधला जो अ आहे तर त्याच्यामधले भाषिक कौशल्य दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। आता भाषिक कौशल्य कोणकोणते, आपण सध्या आधुनिक युगामध्ये वावरतो, आपण आपल्या मोबाईलमध्ये, तुमच्याकडे लॅपटॉप असेल, संगणक असेल, त्याच्यावरती तुम्ही अनेक प्रकारच्या म्हणजे गोष्टींचा उपयोग करतात, वापर करतात। त्याच्यामध्ये गुगल नावाचं जे आहे एक सर्च इंजिन, त्याच्यावर तुम्ही बऱ्याच गोष्टी सध्या स्वतः त्याच्यावरती काम करता आहेत आणि त्याच्यामध्येच काही कौशल्य आपल्याला आत्मसात करायची आहे। आता गुगल साधनांचा अध्यापनातील वापर हे आपलं भाषिक कौशल्याचा एक प्रकार आहे। गुगल साधनं अनेक प्रकारची आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते साधनं त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अभ्यासात वापर करायचा आहे तर सगळ्यात उपयुक्त असा आहे सगळ्यांसाठी तो म्हणजे गुगल फॉर्म, नंतर आहे गुगल क्लासरूम आणि आहे यूट्यूब। हे 3 प्रकारची साधनं ज्याला आपण ॲप्स असं म्हणतो
किंवा साधनं म्हणतो, तर याचा आपल्याला वापर कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये घ्यायची आहे. गुगल फॉर्म म्हणजे आपण गुगल फॉर्मद्वारे अनेक प्रकारचे प्रश्न उत्तरं मुलांपर्यंत तुमच्यापर्यंत पाठवू शकतो, ते तुम्ही सोडवून त्याचा रिप्लाय आमच्यापर्यंत येतो, तुम्हाला त्याच्यामध्ये किती गुणदान मिळाले हे पण तुम्हाला त्याच्यावरती कळतं, आणि घरी राहून आपण त्याच्यावर अनेक प्रकारच्या परीक्षा घेऊ शकतो. नंतर आहे गुगल क्लासरूम. गुगल क्लासरूम म्हणजे जसं महाविद्यालयामध्ये आपला एक वर्ग असतो जिथं आपण अध्यापन आणि अध्ययनाचं काम करतो, तसंच मोबाईलवरती एक ॲप्स आहे गुगल क्लासरूम, याच्यामध्ये आपण वर्गामध्ये जसं शिकतो तशा प्रकारे व्हिडिओ लेक्चर किंवा त्याच्या लिंक वगैरे आपण याच्यावर टाकतो. तुम्हाला काही प्रश्न याच्यावर दिले जातात, तुम्ही तयार केलेले असाइनमेंट असतील, स्वाध्याय असतील, किंवा जे जे तुम्ही काही घरी काम केलेलं आहे ते तुम्ही गुगल क्लासरूमवरती आम्हाला पाठवू शकतात, आणि याची तपासणी करून याचं मूल्यमापन करून कोणाला किती मार्क पडले तर याच्याबद्दलची माहिती गुगल क्लासरूमच्याद्वारे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत येऊ शकते. आणि नंतरचं आहे यूट्यूब. यूट्यूब हे सगळ्यांनाच माहिती आहे, जास्त याच्यावरती मी बोलणं संयुक्तिक नाही आहे. तरुण तरुणी सध्याच्या काळामध्ये यूट्यूबचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. स्वतःचा तुम्हाला यूट्यूब चॅनलसुद्धा तयार करता येऊ शकतो. काही अभ्यासाविषयी काही माहितीपर व्हिडिओ, काही ऑडिओ आपण याच्याद्वारे अनेकांपर्यंत जगभर पाठवू शकतो, किंवा कुठल्याही प्रकारची माहिती यूट्यूबवरून आपल्याला बघता येते, कुठल्याही ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. तर हे जे गुगल साधनं आहे याचा एक कौशल्य असतं या प्रत्येक गोष्टीमध्ये वापराचं, तर ते कौशल्य आपल्याला त्याच्यात शिकायचे आहेत. हा झाला घटक एक मधला अ भाग. आता आपण घटक एक मधला ब जो भाग आहे त्याच्याकडे वळूया. आता आपल्याला ह्या सत्रामध्ये ललित गद्य हा एक साहित्याचा प्रकार आहे मुलांनो, याच्याबद्दलची माहिती बघायची आहे. पण तत्पूर्वी ललित गद्य म्हणजे नक्की काय, त्याचं स्वरूप कसं असतं, ललित गद्यांमध्ये कोणकोणते घटक असतात, तर याच्याबद्दलची माहिती आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे. आणि नंतर ललित गद्याचे प्रकार आणि त्याची एकंदर वाटचाल कोणकोणत्या काळामध्ये कुठल्या कुठल्या टप्प्यावरती त्याचा विकास कसा झाला, बदल कसा झाला, त्याचं स्वरूप कसं बदललं, याच्याबद्दलची सगळी वाटचाल आपल्याला बघायची आहे घटक एकच्या ब ह्या भागामध्ये. म्हणजे अ आणि ब हे दोनही भाग आपल्याला सुरुवातीला अभ्यासायचे आहे. आणि मी तुम्हाला जे सांगितलं की ललित गद्याचं जे एक अभ्यासक्रमाचं पुस्तक नेमलं गेलेलं आहे, तर बघा हे जे बोल्ड अक्षरात दिसतंय तुम्हाला, तर हे आहे साहित्य रंग. म्हणजे हे आपल्याला ह्या सत्रामधलं पुस्तक आहे, तर हे लवकरात लवकर तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होईलच. नसेल तर त्याची PDF स्वरूपामध्ये मी तुम्हाला ते पाठवेल, ते सगळ्यांनी वाचावं, अभ्यासावं. खूप चांगल्या प्रतीचे, खूप चांगल्या प्रकारचे ललित गद्याचे लेख याचा तुम्हाला याच्यातून अभ्यास करता येऊ शकतो. तर साहित्य रंग नावाचं पुस्तक आपल्याला ह्या सत्रामध्ये अभ्यासायचं आहे, आणि त्याचा आपण प्रत्येक लेखाचा अभ्यास इथून पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. त्यांचे संपादक आहे प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे सर, प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार सर, प्राध्यापक डॉक्टर श्रीमती जया कदम मॅडम, अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं अभ्यास पुस्तिका ती आहे. आणि अशा प्रकारे सत्र 4th SYBA G2 ह्या विषयाचा हा सगळा अभ्यासक्रम आहे मुलांनो. हा अभ्यासक्रम आपल्याला ह्या सत्रामध्ये पूर्ण करायचा आहे. तो सगळा तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, हा तुम्ही सगळा वहीमध्ये लिहून घ्या, आणि याप्रमाणे आपण पुढे यानुसार याचा सगळा व्यवस्थित टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत सध्या आपण माहिती सांगून थांबूया. सर्वांना धन्यवाद.